नमस्कार. स्टार यार कलाकार मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. रिसेंटलीच आपण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना भेटलो होतो स्टार यार कलाकारच्या माध्यमातून. त्यांच्या पर्सनल आयुष्यातल्या बऱ्याच गप्पा गोष्टी आपण केलेल्या होत्या, त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या आणि काही किस्से त्यांनी सांगितलेले होते. बरं, इंडस्ट्रीमध्ये काय माहिती का मित्रांनो, बऱ्याच अभिनेत्री आहेत, मात्र प्रत्येक अभिनेत्री फार स्ट्रॉंग असतेच असं नाही, तिला जे हवंय ते करतेच असंही नाही. बऱ्याचदा असं होतं की कधीतरी माघार घेतली जाते, कधीतरी काही निर्णय स्वतः बदलावे लागतात. मात्र एक अभिनेत्री अशी आहे की जिने आपली जिद्द सोडलेली नाहीये आणि जिद्द कशी सोडली नाहीये ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत आज अभिनेत्री निवेदिता सराफ. निवेदिता ताई, खूप खूप स्वागत तुमचं स्टार यार कलाकार मध्ये. हॅलो. तुम्ही जिद्दी आहात हे आम्हाला अशोक मामांकडनं कळलं होतं. कसं माहितीये, त्यांनी किस्सा हा सांगितला की यू प्रपोज्ड हिम, त्यानंतर तुम्ही वाट पाहिली आणि सातत्यानं पाठपुरावा केला, अजूनही तेवढ्याच जिद्दी आहात. त्यांनी माझ्याशी लग्न केलं त्याच्यात माझी जिद्द एस्टॅब्लिश झाली. बरं, जिद्दीचा प्रश्न आज याच्यासाठी विचारावा असा वाटतो की तुमच्या काळातल्या बऱ्याच अभिनेत्री ज्या आहेत त्या अजूनही सक्रिय आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून काम करताय. तुम्हालाही आम्ही आता छोट्या पडद्यावरती भेटलेलो होतोच, पण ही जिद्द अजूनही कशी काय टिकून आहे आणि त्यानंतर जिद्दीला सलाम यासाठी करावा असं वाटतो की फक्त ऑन स्क्रीन नाही, ऑफ स्क्रीन नाही, बऱ्याच गोष्टी तुम्ही करताय. तुमच्या साड्यांचा ब्रँड आम्ही ऐकून आहोत, त्याबद्दल आज खरं तर जाणून घ्यायचं, काय सांगाल? आपण असं म्हणू जसं की हे मला वाटतं आमच्या अपब्रिंगिंग मध्येच आहे, माझ्या आईकडनंच आलेलं आहे असं मी म्हणेन. माझी आई खूप स्ट्रॉंग होती, माझी मोठी बहीणही खूप स्ट्रॉंग, मिनल परांजपे शी इज ऑल्सो व्हेरी स्ट्रॉंग पर्सन, आणि ऑटोमॅटिकली यू बिकम स्ट्रॉंग विथ दॅट. तर ते अपब्रिंगिंग मध्येच आली ती स्ट्रेंथ विचार करण्याची. कारण एकदा कधीतरी आई अशी बोलता बोलता म्हणाली होती की मला असं वाटतं की मी तुम्हाला असं, शी वॉज अ सिंगल पेरेंट, आणखीन शी यूज टू वर्क ऑन ऑल इंडिया रेडिओ, ती नाटकात काम करायची, ती स्वतः जिंगल्स लिहायची आणि खूप उत्तम रेडिओ प्रोग्राम्स लिहायची, मीडियामध्ये खूप तिने काम केलं. सो ती नेहमी म्हणायची की मी तुम्हाला खूप असं लग्नात असं खूप सोनं नाणं वगैरे असं नाही देऊ शकले. सो आय यूज टू ऑलवेज टेल माय मदर की व्हॉट शी हॅज गिव्हन अस ते कुठल्याच सोन्या नाण्याच्या तुलनेमध्ये त्याची व्हॅल्यू खूपच मोठी आहे. ते म्हणजे स्वतंत्र विचार करण्याची शक्ती. क्या बात है. ते बेसिकली आईने दिलं की स्वतंत्र विचार करण्याची शक्ती, त्याच्याच बरोबर ती नुसतं यश नाही पण कधीतरी मिळणारं अपयश सुद्धा पचवण्याची शक्ती. आणि ती मला वाटते ह्या प्रोफेशनमध्ये फार इम्पॉर्टंट आहे की आय वॉन्ट से अपयश, बाय ग्रेस ऑफ गॉड मी अपयश नाही बघितलं, पण मध्ये लग्न झाल्यानंतर मी जो एक स्वतःचा निर्णय घेतला, मी जवळजवळ 14 वर्षाची गॅप घेतली. सो दॅट वॉज नॉट इझी. जेव्हा तुम्ही सतत पब्लिक आय मध्ये असता, सतत आजूबाजूला तुमच्या माणसं फिरत असतात आणि सडनली या सगळ्यापासून ऑफ होऊन फक्त संसाराकडे लक्ष द्यायचं असं मी ठरवलं, तर इट वॉजंट अ व्हेरी इझी डिसिजन. सो ते करायला पण एक प्रकारची स्ट्रेंथ लागते, तर ते मला असं वाटतं अपब्रिंगिंग मधनंच आलेली आहे. साड्यांचं म्हणशील तर मुळात ना मला स्वतःला साडी हा पोशाख अत्यंत आवडतो, म्हणजे अत्यंत, म्हणजे मी ओकेजनली फक्त साडीच नेसते, बिकॉज साडीमध्ये ना एक ग्रेस आहे, यु नो इट हॅज, इवन तुम्ही वेस्टर्न वर्ल्ड मध्ये जरी गेलात ना उद्या तरी सुद्धा, वेन आय वेअर अ साडी आय फील की यू स्टँड आउट, एक तिची इनहरंट ग्रेस आहे. आणि इतकी अगणित आपल्याकडे मटेरियल्स आहेत, आपला देश फार रिच आहे त्या बाबतीत, त्या परंपरेच्या बाबतीत. अगदी जेव्हा आपण वेगवेगळ्या देशांमध्ये जातो ना शॉपिंगला, तेव्हा कळतं की बेस्ट थिंग्स यू गेट वेअर टेक्सटाईल इज कन्सर्न इज इन इंडिया आणि दुसरीकडे कुठे नाही. किंवा आपल्याकडे जे ब्लॉक प्रिंटिंग आहे, जे दुर्दैवाने ना ती आता अशी लयास पावत चाललेली आर्ट आहे, पण ते केवढं मोठं हेरिटेज आहे आपलं. आर्टिझन्स जे आपल्याकडचे आहेत, मग ते बनारसचे असू देत किंवा डाऊन साऊथचे असू देत, ते खूप खूप मोठे आहेत आपल्याकडचे आर्टिझन्स. आणि दुर्दैवानी ना, म्हणजे हाऊ आय स्टार्टेड वॉज, जेव्हा ब्रह्मपुत्रेला पूर आला होता, आय एम टॉकिंग अबाउट 98-99 ची गोष्ट करते मी त्यावेळची, तर तेव्हा ना असं एक आमचे फ्रेंड्स होते आणि आय आज देम की आम्ही काय मदत करू शकतो, तर सहज ते असं माझ्याशी बोलता बोलता बोलले, तुमच्या एवढ्या ओळखी आहेत ना आम्हाला ना, आमच्याकडे अशा ते जे विणकर आहेत त्यांच्या ना खूप साड्या पडल्या, त्यांना बाजारपेठच नाही आता, असं नुसतं खच पडलेलं आहे, त्यातल्या काहीतरी त्यांनी साल्वेज केलं असेल, सेव्ह केलं असेल, त्या तुम्ही आम्हाला विकून द्याल का? तर तेव्हा मी असा विचार केला की लेट मी ट्राय दिस नो प्रॉफिट नो लॉस बेसिस वरती. ते बेसिकली एक हेल्प म्हणून आय स्टार्टेड डुईंग दॅट.
आणि त्यांच्या सगळ्या साड्या, म्हणजे मला काही प्रायर एक्सपिरियन्स नसताना आय कुड सेल इट, यु नो. आधी मी घरात लावलं, मग नंतर मी बाहेर एक्झिबिशन लावलं आणि त्याचा सेल खूप छान झाला. मग त्याच्यानंतर आय वुड से माझी गुरु या बाबतीत माझी एक मैत्रीण आहे, मधुमती भंडारे. शी टॉट मी हाऊ टू यु नो सेल अँड हाऊ टू थिंक अबाउट साडी. शी इज द वन जिच्यामुळे मी साड्यांमध्ये एवढी इन्वॉल्व्ह झाले आणि इंटरेस्टेड होते. आणि मग ते करता करता ना असं जाणवलं, तिच्या बरोबर पण मी एक दोन एक्झिबिशन्स केली पोचमपल्ली साड्यांची आणि याची. मग ना मी एक एक्झिबिशन केलं त्याच्यासाठी ना माझ्या जाऊबाईं बरोबर केलं, नूतन खवटेजा माझ्या अशोकच्या मावस भावाच्या मिसेस आहेत त्यांच्याबरोबर मी एक एक्झिबिशन केलं गोव्यामध्ये. आणि फॉर दॅट फर्स्ट टाइम वी वेंट टू प्लेसेस लाईक कांचीपुरम वगैरे. ही जी आपण नुसती कांजीवरम ऐकली पण त्या कुठून येतात, कांचीपुरम. आणि जेव्हा इट वॉज अ अमेझिंग एक्सपिरियन्स. तर ती जी गावं आहेत ना साऊथमध्ये कसं आहे माहितीये, मोकळे रस्तेच नाही आहेत. आपण जातो ना तशी गावं 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 गावच आहेत. म्हणजे तुम्ही एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना तुम्हाला फील्ड्स किंवा असं काही दिसत नाही, अशी वस्ती वस्ती वस्तीच जास्त करून तुम्हाला दिसते. तर अशी जी छोटी छोटी गावं आहेत, अरणी वगैरे जी विलेजेस आहेत, तिकडे हे सगळे लूम्स आहेत जिथे कांजीवरम बनतात, यु नो. आणि इतकं दुर्दैव आहे की सगळी खुली बाजारपेठ असून गव्हर्नमेंट एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांना सुविधा दिलेल्या आहेत, तरी पण ते बिचारे सतत कर्जामध्ये डुबलेले असतात. कारण त्यांना बेसिक थ्रेड घ्यायला त्यांच्यापाशी पैसे नसतात. मग हे जे दलाल असतात ते त्यांना त्याच्यामध्ये अडकवतात थ्रेडसाठी पैसे देऊन की तुम्ही साड्या करा. आणि मग त्या ज्या साड्या त्या इतक्या डर्ट चीप घेऊन आणि मिडलमॅन मोठा होत जातो आणि त्यांच्यापर्यंत ते काही पोचत नाही. तरी आता गव्हर्नमेंटनी खूप उपलब्ध करून दिलेलं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी पारंपरिक म्हणा किंवा काही म्हणा जिकडे डायरेक्टली जाऊन त्यांना त्यांचं प्रॉडक्ट विकता येतं. तर मी त्यांच्याकडनं डिरेक्टली घ्यायला सुरुवात केली की मी त्या गावांमध्ये जाऊन डायरेक्टली विणकरांकडनं साड्या घेऊन मग थोडंसं सांगून की मुंबईला कशी कलर स्कीम लागते, जर एवढे भडक कलर्स नाही चालत तर थोडंसं त्यांना सांगून की थोडंसं ते चेंजेस मला जसं जसं त्यांनी ते चेंजेस करून करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मी खूप वाईट एक्सपिरियन्सेस पण घेतलेत की अरे हा फार गरीब माणूस आहे, त्याला मी पैसे देऊन साड्या करून घेतल्यात आणि त्या त्यांनी मोठ्या ब्रँडला विकल्या आहेत असं सुद्धा, असे अनुभव सुद्धा त्या प्रवासात घेतलेत. पण खूप इंटरेस्टिंग होतं ते वेगवेगळ्या विणकरांकडे जाणं, म्हणजे इतकी गरिबी पण त्यांची घरं इतकी क्लीन स्वच्छ आणि इतकी हॉस्पिटॅलिटी त्यांच्यामध्ये. मा मा करत ते तुमच्याशी बोलतील अँड दे विल गिव्ह व्हॉट एव्हर दे हॅव फूड दे वुड वॉन्ट टू शेअर विथ यू. सो यु नो हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी एक एनरिचिंग एक्सपिरियन्स होता. इट वॉज व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. गढवालमध्ये आय हॅव बीन टू येवल्याला जे एक असे पैठण्यांसाठी, म्हणजे असे परंपरागत जे पैठणी करणारे हँडलूम. आता पॉवरलूमनी ना इतकं या हँडलूमचं महत्व कमी करून टाकलं, कारण नॅचरली हँडलूमवरती एक साडी करायला तुम्हाला एक दोन दिवस लागतात, त्या पॉवरलूमवरती दोन तासात. हो, आणि इस्पेशली जे मी तुला ब्लॉक प्रिंटिंग म्हटलं ना, व्हेजिटेबल डाय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स करून इको फ्रेंडली म्हणून दाबू प्रिंटिंग असतं किंवा जे मातीचं डाय करून केलं जातं, त्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत. त्या आय लर्न थ्रू दिस अँड इट इज सो ब्युटिफुल. आपलं हेरिटेज एवढं अप्रतिम आहे ना हे. तर त्याचं कसं आहे ना, त्याला एक प्रिसिजन लागतं. ते कापडावरती कशा रीतीने ते आलं पाहिजे, यु नो, एक परफेक्ट प्रिसिजन लागतं त्याला. ते करणारी माणसंच इतकी कमी आहेत आणि त्यांना इतके कमी पैसे मिळतात ते करण्याचे, तर त्यांच्या मुलांना आता तिथे यायचं नाहीये. हे खूप मोठं दुर्दैव आहे. तर बघूया काही एक छोटासा खारीचा वाटा मला त्याच्यातनं करता आला. तर माझी अशी खूप इच्छा आहे की जसं आता आदिवासी सेक्टरमधल्या मुली आहेत किंवा म्हणजे आपण म्हणू वारली वगैरे, जिकडे त्यांच्यापाशी आर्ट आहे बट दे डोंट नो हाऊ टू, त्यांना ट्रेन करून जर असं काहीतरी परत आपल्याला थोडस उभं करता आलं तर अशी माझी इच्छा आहे. आय डोंट नो हाऊ फार आय विल बी एबल टू डू. निवेदिता, मला एक मनापासून विचारू असं वाटतं, इतक्या पोट तिडकीनं तुम्ही त्यांच्यासाठी बोलताय, पण असं बऱ्याचदा होतं ना की एखादं नवीन क्षेत्र निवडताना तुमचं पूर्वीचं क्षेत्र जे आहे ते तुम्हाला अडवतं कधीतरी, तुमचं स्टारडम त्यात कधी आडवं नाही का आलं. बिकॉज आय हॅव अ फेस व्हॅल्यू ना. आज मी समजा कोल्हापुरात एक्झिबिशन करायला गेले तर मला हेच करावं लागतं. नाही, नॉट ओनली दॅट, म्हणजे प्रेसकडे दे वुड बी डेफिनेटली कम फॉर माय प्रेस कॉन्फरन्स अँड दे वुड डेफिनेटली गिव्ह मी अ, बिकॉज माझं कुठलं तरी सिरियल चालू असते. सो अच्छा, ही हे करते का, तर म्हणून इथं 2 मिनिटं लोक एक्झिबिशनला येऊन थांबतील. सी काय आहे ना, जसं आपण म्हणतो सिनेमा पण, तुम्ही स्टार्स घ्या काही घ्या, जर मराठीमध्ये तुमचा कंटेंट चांगला असेल तर तो सिनेमा चालेल.
तुमचा कंटेंट चांगला असेल तर ते नाटक चालेल. हा आपला म्हणजे आतापर्यंतचा अनुभव आहे. मराठी प्रेक्षकाला कंटेंट पाहिजे. उत्तम कंटेंट असेल तर ते नक्कीच चालतं. सेम वे तुमचं प्रॉडक्ट चांगलं असेल तर लोक नक्कीच घेतील. पण त्या प्रॉडक्टला येण्यासाठी मला बाकीच्यांच्या पेक्षा कमी कष्ट पडतात बिकॉज ऑफ माय फेस व्हॅल्यू. मी बिंग अ स्टार मला ऑटोमॅटिकली बरं माझ्या मैत्रिणी त्या त्यांना आवडल्या तर त्या डेफिनेटली घालतात. त्या त्यांच्या फेसबुकवरती सोशल मीडियावरती पोस्ट करतील. ज्या ऍक्ट्रेसेस आता निर्मिती सावंत आहेत, सोनाली कुलकर्णी आहे, वंदना गुप्ते आहे, अशा कितीतरी माझ्या ऍक्ट्रेस फ्रेंड्स आहेत की ज्यांनी आवडीने घेतल्यात आणि आवडीने वापरल्यात आणि आवडीने त्याचे फोटो शेअर केलेत. सो ऑटोमॅटिकली आय गेट अ बिग बून. सो फॉर मी इन फॅक्ट बिईंग अन ऍक्टर इज इझियर टू बी अन ऑन्टरप्रिनर. ते बनण्यासाठी जास्त सोपा आहे रस्ता माझ्यासाठी. बरं, पण व्यवसाय क्षेत्राकडे जाताना किंवा अशा नवीन क्षेत्राला अप्रोच होताना एक प्रत्येकाला वाटत असतं की एखादी डिग्री असायला हवी, त्यातला अभ्यास असायला हवा. मात्र तुमचं प्रेमच इतकं होतं का की कधी डिग्रीची गरजच पडली नाही? कारण डिग्रीवाल्यांना जेवढं नॉलेज नसतं त्यापेक्षा कैक पटींनी जास्त नॉलेज तुम्हाला असल्याचं आता आपल्याशी म्हणजे बोलताना. मला उलट मी म्हणेन मला खूप कमी नॉलेज आहे. मला आवडेल कोर्स करायला, पण मी सतत काहीतरी ऍक्टिंग मध्ये करत असल्यामुळे मला तसं काही कोर्स करायला मला मिळत नाहीये. पण सी गुगल इज सच अ बिग खजाना इन फ्रंट ऑफ यू. सो इफ तुला आता समजा काही प्रिंटिंग मध्ये आहे तर मला माझे स्वतःचे ब्लॉग्स डेव्हलप करायचे आहेत. ओके, म्हणजे माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत त्याचं. मला स्वतःचे माझे ब्लॉग्स म्हणजे हंस गामिनी इज माय ब्रँड. सो आय वॉन्ट टू मेक ब्लॉग फॉर माय सेल्फ. बरं, हंस गामिनी हे नाव अशोकने दिलेलं आहे. हा, त्यांनी सुचवलेलं. त्यामागची काय कथा आहे? असंच आहे की मला ह पासून नाव पाहिजे होतं. सी निवेदिता हे नाव माझ्या राशी माझ्या जन्मराशी मिथुन, पण माझं नाव निवेदिता हे बबन प्रभूंनी ठेवलेलं आहे. बिकॉज माझे वडील आणि बबन प्रभू देव थिक फ्रेंड्स. आणि माझं शाळेत नाव माझ्या आईने माझ्या बहिणीच्या आग्रहाने खूप भयंकर ठेवायचा विचार केला होता. आय एम ग्लॅड बबन काका स्टेप्ड. माझं नाव निवेदिता ठेवलं त्याच्यामुळे. सो ते नाव राशीवरून आहे. नाव राशीवरून ह येतं आणि ह वरती डॉट येतं. तर म्हटलं मी बिझनेस करायचं, लेट मी डू इट विथ दॅट. सो अशोकने मला हंस गामिनी हे नाव दिलं आणि मला इतकं आवडलं आणि इट इज सो ऍप्ट, यु नो. म्हणजे आपण म्हणतो ना हंस इज द मोस्ट ग्रेसफुल ऑफ द बर्ड्स अँड क्रिएचर्स. सो ते हंस गामिनी, सो सारी इज विथ ग्रेस ना, इट इज विथ ग्रेस, सो इट कनेक्ट विथ दॅट. त्याच्यामुळे माझा जो ब्रँड आहे हंस गामिनी हे त्याचं नाव ऍप्ट त्या साड्यांच्या साठी डेफिनेटली असं मला वाटतं. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू अशोक फॉर सजेस्टिंग दिस नेम फॉर मी. सो हे नाव बेसिकली एस्टॅब्लिश करायला आय बेसिकली डू एक्झिबिशन. सो आय वॉन्ट टू एस्टॅब्लिश माय ब्रँड फर्स्ट अँड देन ओपन अप अ वेबसाईट. सो लेट सी. तर जसं मी आता मगाशी म्हणत होते गुगल असा खजिना आहे, मला हंस गामिनीचे ब्लॉग्स बनवायचे. सो द आय डिडंट नो व्हॉट टू डू, कुठे मी कोणाला कसं अप्रोच करू. सो आय जस्ट वेंट इन टू द गुगल. अरे इतके लोक मला मिळाले हु मेक वुडन ब्लॉक्स, इतके मला आर्टिस्ट मिळाले जे फॅब्रिकसाठी तुम्हाला डेव्हलप करून देतील. सो इफ आय वॉन्टेड टू नो की हे कसं करायचं, यू जस्ट ओपन गुगल अँड एव्हरीथिंग इज देअर इन फ्रंट ऑफ यू. तुमच्यासाठी इतकी टेक्नॉलॉजी आता पुढे गेलेली आहे तर आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही त्याच्यासाठी. रिसर्च करणं फार सोपं झालंय. खरोखर आहे. मात्र जसं तुम्ही सांगताय की गुगलवरती खजिना आहे, तसाच इंडस्ट्रीच्या बाबतीत अनेक गोष्टी ज्यात निवेदिता त्यांना खूप काही माहिती आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. निवेदिता ताई, बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या. आता हे की रिसेंटली तुम्हाला जे आहे दुहेरीच्या माध्यमातून आम्ही पाहिलेलं होतं, पुन्हा एकदा छोटा पडदा करणं, मोठा पडदा करणं आणि नाटक, खास करून तुम्ही मिस करता का? नाटक तत्ता मी जवळजवळ 4.5 वर्ष खूप एन्जॉय केलं. वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठी ही दोन नाटकं, नंतर ट्रिओलॉजी आम्ही केली, वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि योगांत. माझ्या पूर्ण करिअरमध्ये माझ्या आयुष्यामधलं वाडा चिरेबंदी हे एक अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि म्हणजे ड्रीम डिरेक्टर मला असं वाटतं एकदा तरी चंद्रकांत कुलकर्णींच्या शाळेत प्रवेश घ्यावा ऍक्टर. की एक वेगळाच अप्रोच त्यांनी मला दिला आणि वेगळाच अप्रोच त्यांनी मला शिकवला. आणि वैभव बरोबर काम करणं वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे मला वाटलं नव्हतं की तो इतका अमेझिंग को ऍक्टर असेल ठरवल्यासारखाच काम करणारा. आणि तो सगळं ना ते स्कूलच वेगळं झालं.
आमची आम्ही सगळेजण वैभव मांगले प्रसाद ओक तू नावं बघशील तर बघ ना सगळेजण भारती पाटील पौर्णिमा मनोहर प्रतिमा जोशी नेहा जोशी हे सगळे जे लोक आहेत ना हे सगळेजण एक विचारधारा घेऊन काम करणारी माणसं आहेत आणि ही सगळी वाडाच्या निमित्ताने एकत्र आले. महेश अलकुंचवारांचं मुळात नाटक आहे, मी त्यांची जबरदस्त फॅन आहे आणि मला फार ग्रेट नाटककार वाटतात ते, कारण युजली नाटक घडण्यावरती भर असतो पण अलकुंचवारांचं तुम्ही बघाल तर ही इज नॉट इंटरेस्टिंग ऍक्च्युली इन्सिडेंट हॅपनिंग, एखाद्या घडलेल्या घटनेचे उठणारे प्रतिसाद आणि त्याच्यामुळे बदलणारी रिलेशन्स, दॅट इज व्हॉट इंटरेस्ट हिम मोर, विच इज व्हेरी ब्युटिफुल. आणि ही सगळी माणसं चांदेकर, आधी राजश्री ठाकूर, मग पूर्वा पवार, आणखीन चिन्मय मांडलेकर, अशी एक वेगळ्या फळीची माणसं त्याच्यामध्ये, आणि युगांतमध्ये राम दौंड त्यांच्यामध्ये ऍड झाला. सो यु नो ही आम्ही सगळ्यांनी ते नाटक करताना म्हणजे मी दोन तीन सिरियल सोडल्या, वैभवनी ऍडजस्ट, प्रत्येकाने ऍडजस्टमेंट केली. सो आम्ही सगळ्यांनी तो वेळ काढून दिला, 3 वर्ष प्रत्येक शनिवार आणि रविवार वी वर डुईंग पाडाचे मंदिर, जो प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद होता. सुरुवातीला चंदूला असं वाटत होतं की आपण बघूया 50-60 कसं काय जात आहे काय होत आहे, पण जो म्हणजे दर्जेदार कलाकृती दिली तर लोक ज्या रीतीने ती रिसीव्ह करतात ते इतकं आश्वासक आहे ना. जसं आता आम्ही एक नाटक प्रोड्यूस केलंय व्हॅक्युम क्लीनर जे चालू आहे, ज्याच्यात अशोक काम करतायत, निर्मिती सावंत आहे त्याच्यामध्ये, आणि तन्वी पालव आहे त्याच्यामध्ये, सागर खेडेकर आहे आणि प्रथमेश चिवूलकर आहे. सो इट्स अ व्हेरी नाईस प्ले. ते लिहिलंय लेखन दिग्दर्शन परत चिन्मय मांडलेकरचं आहे. खूप इतकं प्रिसाईज, इतकं मस्त लिहिलेलं नाटक आहे, त्याला व्हॅक्युम क्लिनर इतकं अप्रतिम नाव आहे की बऱ्याच वर्षानंतर नाट्यांवरती पण जळमट येतात. तर ती जळमट क्लीन करणारा आमचा व्हॅक्युम क्लिनर. निवेदिता ताई त्या काळामध्ये असलेल्या कलाकारांबरोबर काम करणं आणि आजही तेवढंच यंग राहून नवीन पिढीबरोबर काम करणं, काही बदल किंवा काही फरक तुम्हाला वाटतो का? कारण खूप कमी कलाकार आहेत जे दोन्ही पिढीबरोबर ऍडजस्ट करून काम करतात, त्यातलं एक तुमचं नाव आहे आणि अशोक मामांचं नाव. बापरे, ते तर खूपच. आज त्यांनी तो असं सिद्ध केलंय की एज इज जस्ट अ नंबर. ऍट 72 त्यांना त्यांची तुम्ही स्टेजवरची जर एनर्जी बघितली ना तर आपण नतमस्तक होतो डेफिनेटली. पण मला असं वाटतं ना, कसं सतत तुम्ही स्वतःला आता बघा, इफ यू आर अ सॉफ्टवेअर इंजिनियर, तुम्हाला नवीन येणाऱ्या सॉफ्टवेअर मार्केटमधलं तुम्हाला स्वतःला अपग्रेड करावं लागतं. ओके, काय आहे, यू हॅव टू कीप ऑन गोईंग बॅक टू स्कूल. सेम वे विथ अन ऍक्टिंग ऑल्सो, बिकॉज इट कीप्स ऑन चेंजिंग पर्स्पेक्टिव्ह, त्याचं प्रेझेंटेशन, जसं मी तेव्हा करत असलेलं काम आणि आता करत असलेलं काम ह्याच्यामध्ये फरक पडला ना. पद्धत थोडीशी बदलली आहे, टेक्निकमुळे बदललेली आहे. तर तसं तुम्ही तुम्हाला पण सतत अपग्रेड करत राहिलं पाहिजे. आणि मला तर वाटतं ह्या सगळ्या नवीन मुलांकडनं शिकण्यासारखं एवढं आहे, म्हणजे लाईक दे आर अमेझिंग. म्हणजे उलट मी तुला सांगू, जेव्हा झेव्हियर्स मध्ये किंवा आता केसी कॉलेज मध्ये वगैरे ह्या ज्या युथ फेस्टिवल्स होतात ना, किंवा आय लव्ह टू गो देअर. बरं, तिकडे जेव्हा तुम्ही जाता, म्हणजे परीक्षक म्हणून मला बोलले होते मी कधी कॉलेजला नाही म्हणत नाही, बिकॉज वेन यू गो देअर, मी तुला सांगते, यू गेट अमेझ्ड ऍट द वे दिस यंग जनरेशन थिंक्स. आणि ते आपल्या किती अहेड आहेत, मला खूप आवडतात त्यांचे विचार ऐकायला. अँड म्हणजे दे आर सो देअर. आमच्या वेळेला जेव्हा कॉलेजमध्ये जाताना मैत्रिणी जातात त्या साईडला जायचे, यु नो मला काय पाहिजे त्याच्यापेक्षा. ओके, मला नाही आर्ट्स घेते बाबा, मला सायन्स नाही झेपायचं, माझं गणित. आता तो फोकस इतका की 8वी-9वीतच मुलांना माहिती असतं काय करिअर आणि कुठल्या बाजूला मला जायचंय, बिकॉज दे आर मोर फोकस्ड. आणखीन कॉम्पिटिशन इतकी कटथ्रोट आहे ना, अर्ध्या अर्ध्या मार्कासाठी जीवघेणी स्पर्धा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला खूप अपराईट असावं लागतं आणि तुम्हाला खूप माहिती करून घ्यावी लागते ही या. आणि ते या क्षेत्रात पण आहे, इथे पण तू बघशील तर आता इथे पण कटथ्रोट कॉम्पिटिशन झाली. असं पूर्वी एवढी मोठी टेन्युअर अशोक सारखी मिळणं, म्हणजे त्यांनी संगीत रंगभूमीपासून आज बघायला गेलं तर आत्ताच्या रंगभूमीपर्यंत आणि त्या सिनेमापासून आतापर्यंत हा पाहिलं. आणि म्हणजे आपण म्हणू आले तर बहु असं तेले बहु तरी यासम हाच, म्हणजे ही स्टील स्ट्रॉंग देअर ऍट द एज ऑफ 72, विच आय फील इज व्हेरी इन्स्पायरिंग आणि इट इज व्हेरी ग्रेट. म्हणून मी नेहमी म्हणते की आहे घट्ट अशोकच्या पुस्तकाचं
ते पब्लिश झाल्याशिवाय आय विल नॉट डाय असं आय ऑलवेज से की आय फील इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. एक कशाला खूप सारी पुस्तके यावीत, कारण प्रत्येक दिवसाचा त्यांचा अनुभव जो आहे तो एका पुस्तकापेक्षा कमी नाही हे त्यांच्याशी बोलतानाही लक्षात येतं. बरं, परत एकदा मी तुमच्या ब्रँडकडे येतो यावेळेला की साड्यांच्या बाबतीमध्ये असं आहे की यंग जनरेशन जे आहे त्यांना नाही आवडत कधीतरी घालायला, किंवा बऱ्याचदा असं होतं की कोण ती कटकट करणार, एक तास लागतो साडी नेसायला, कारण यंग जनरेशनला ते इतकं सोपं नाही आहे जे आमच्या आईने आजीने मावशीने या सगळ्या लोकांनी केलं त्याचप्रमाणे. तर यासाठी काही पर्याय आहे का तुमच्याकडे? ओ येस, ह्याच्यासाठी माझ्याकडे एक पर्याय म्हणजे आय हॅव कम अप विथ स्टिच साडी. स्टिच साडी पूर्ण शिवलेली असते विथ अस्तर अँड एव्हरीथिंग. यू कॅन वेअर इट ऑन सायकल शॉर्ट्स लाईक अ रॅप अराउंड स्कर्ट, आणि ती तुम्हाला नेसायला फक्त 30 सेकंड लागतात. क्या बात, म्हणजे आय कॅन टेक द चॅलेंज की स्टिच साडी नेसायला बरोबर 30 सेकंड मध्ये एव्हरीबडी कॅन वेअर माय स्टिच साडी. ह्याची संकल्पना कशी आली आय टेल यू. मी ना एकदा वेन आय वॉज डुईंग वन सिरियल कॉल सपनों से भरे नैना ऑन स्टार प्लस, आणि तेव्हा त्यांचं जे स्टार परिवार अवॉर्ड असतात मकाऊमध्ये ते अवॉर्ड होते, आय वॉज सपोज टू डान्स इन दॅट. तर मी मला मुवमेंट करायला मी ती सलवारीवरती माझी साडी नेसून आय वॉज डान्स इन, बिकॉज आय वॉज सपोज टू डान्स विथ अ साडी, आणि अशा बसून उठून वगैरे अशा मुवमेंट्स होत्या. तर ते खालून असं ते दिसत होतं सलवारीचं टोक. तसं आय सेड व्हॉट टू डू नाऊ, सो आय एक्सपेरिमेंटेड विथ माय सेल्फ अँड आय केम अप विथ दिस स्टिच साडी. आणि तेव्हा पहिल्यांदा हळूहळू ती आणखीन डेव्हलप झाली आहे स्टिच साडी. म्हणजे माझ्या काही फॉरेन आता मध्ये मी एका वेडिंगसाठी त्या स्टिच साडीज बनवल्या. इट वॉज अ महाराष्ट्रीयन बॉय मॅरिंग अ डॅनिश गर्ल, आणि तिच्या ज्या ब्राईड्समेड्स होत्या त्या पण सगळ्या डॅनिश मुली अशा होत्या, आणि त्यांच्यासाठी मी स्टिच साडीज बनवून दिल्या. तर त्यांना मी पदर पण स्टिच करून दिले, त्यांनी ब्रोच सारखे फक्त ते अडकवले. सो दॅट स्टिच साडीज, म्हणजे कोणी आता मुलीने म्हणून नाही की मला साडी देण्यासाठी, आय होप द यंग जनरेशन दे कम टुवर्ड साडीज अगेन. बट आय टेल यू, माझ्या बऱ्याच एक्झिबिशन मध्ये मी एक्सपिरियन्स घेतलाय की यंग मुलींना पण आवडतात साड्या देसायला. दे ऑल्सो लव्ह टू वेअर साडीज बिकॉज इट्स लाईक अ गाऊन. सो तुम्ही कशा रीतीने ती प्रेझेंट करता त्यांच्या समोर हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. क्या बात है. बरं, पण सगळे आपले प्रेक्षक जे यावेळेला बघतात त्यांना एक प्रश्न पडलेला असणार आहे, जर त्यांना या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर तुमचा नंबर डिस्प्ले करायचा का टीव्ही वरती, की मग ते कसं काय अप्रोच करू शकतात? बेसिकली आता माझी वेबसाईट तर मी बनवतीये, ती लवकरच लॉन्च होईल, पण आता हंसगामिनीचा फेसबुक पेज आहे. अच्छा, त्याच्यावरती दे कॅन ऑर्डर फॉर अ साडीज, ऑल अवर साडीज आर देअर ऑन हंसगामिनी फेसबुक. त्याचबरोबर आत्ताच माझं 6, 7, 8 जून एक्झिबिशन आहे ॲट केश आर्ट गॅलरी बँड्रा वेस्टला. सो त्याच्याबद्दल पण सोशल नेटवर्क मीडियावरती येईलच, आणि 6, 7, 8 थ्रू एक्झिबिशन दे कॅन डेफिनेटली कम अँड दे कॅन हॅव अ लुक अँड दे कॅन बाय दिस साडी. क्या बात आहे. पण मग तुमचा एक फोटो मिळणार आहे का त्यांना तिथे आल्यानंतर? डेफिनेटली. बरं, तुमच्या या नवीन वाटचालीसाठी खऱ्या अर्थानं खूप खूप शुभेच्छा. गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही सुंदर सुंदर अशा प्रकारचं काम करताय, आम्हाला सगळ्यांना एंटरटेन करताय, आणि कलाक्षेत्रात हे जे नवीन पदार्पण केलेलं आहे किंवा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली साधना आता फळाला येते असं आपण म्हणूया, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व प्रेक्षकांकडून आणि संपूर्ण टीमकडून. थँक्यू सो मच. थँक्स फॉर कमिंग. तर आपण पाहिलं की का जिद्दी आहेत ना, त्या आत्ता कळलं असेल तुम्हाला. कुठलंही क्षेत्र असू द्या, त्याला त्या नाही म्हणतच नाही, आणि आजही पाहिलं असेल की किती इंथू आहेत त्या, किती एनर्जी आहे त्यांच्यामध्ये, खूप काही शिकण्यासारखं आहे. तर स्टार यार कलाकारमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.